आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या आदेशाने लॉकडाऊनच्या काळामध्ये जी काही वाढीव बिल आलेले आहेत महावितरणनं एकंदरच विचार केला तर लॉकडाऊनच्या अगोदर म्हणजे प्रत्येक महिन्याला जर एखाद्या ग्राहकाला 400 किंवा 500 रुपये बिल येत असेल तर आताच्या काळामध्ये मात्र लॉकडाऊनच्या 4 महिन्यामध्ये त्या ते बिल 2000च्या आसपास असायला हवं होतं परंतु असं न होता एकंदरच आपण पाहतो आहे की 2000 बिलाच्याऐवजी 4 महिन्यानंतर मात्र या महावितरणनं सदर बिल हे 4-4, 5-5 हजाराचं बिल दिलेलं आहे म्हणजेच पूर्वी जर 500 रुपये बिल येत असेल तर ते 2000 यायला हवे होते आणि तेच बिल जर 4000 येत असेल याचा अर्थच या महावितरणची कुठल्या प्रकारची सावकारी चालू आहे ते समजत नाही. त्यांनी या व्याजात चक्रवाढ व्याज असल्या प्रकारचा हे खेळ करून सर्वसामान्याला लुटीचा धंदा या संबंधित लोकांनी केलेला आहे. महावितरणचा चाललेली ही जी काही लूट आहे ते त्वरित थांबवावी आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये लोकांच्यावरती उद्योगधंदे नाहीत रोजगार नाही अशा काळातली बिलं सर्वतोपरी माफ करावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये आणि महावितरणच्या जी काही अधिकारी आहेत त्यांनी बिलाचा सगळा लेखाजोखा मांडून लवकरच कायदेशीररित्या न्यायालयात खटला दाखल करून संबंधितांवरती सावकारीच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी मागणी करणार आहे. तसेच आमचा दुसरा विषय आहे की 2 धरणाच्या तिथं जे अवैधरित्या वाळू उपसा चालू आहे 2 धरणापासून फक्त 100 मीटर अंतरावरती अवैधरित्या असं फार मोठा वाळू उत्खनन चालू आहे आणि तिथल्या त्या महसूलच्या सर्व प्रशासनाने गांधारीची भूमिका घेतलेली आहे. त्याच्यावरती त्यांचा कुठल्याही प्रकारचा अंकुश नाही. मोठमोठे जवळजवळ 17-18 फुटाचे खड्डे पडलेले आहेत नदीच्या पात्रामध्ये आणि राजरोसपणे वाळू उपसा होत असताना सर्कल तलाठी गप्प का आहेत या संदर्भातचा आमचा दुसरा विषय होता आणि त्या संदर्भात आम्ही माननीय प्रांत तिथल्या चौगुले मॅडम यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की संबंधित जे कोणी सर्कल वगैरे आहेत महसूलचे त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली दिसत नाही. याचाच अर्थ तिथल्या तहसीलदारासह प्रांत मॅडमचा सुद्धा याच्यामध्ये लागेबांधे आहेत का अशा प्रकारचं आम्हाला सांगावं असं वाटतंय. आणि त्यानंतर आमचा तिसरा विषय असा आहे की आज आपण पाहतो लॉकडाऊनच्या काळामध्ये कॉलेज चालू व्हायला वेळ झालेला आहे परंतु कॉलेजच्या ॲडमिशनची प्रक्रिया सुरू झाली आणि या सप्टेंबरमध्ये ज्यावेळेस ॲडमिशनची प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेस आपण पाहतो आहे की विद्यार्थ्यांची सुद्धा लूट कॉलेजच्या माध्यमातून सुरू आहे. जर पाहायला गेलं तर 11वीच्या ॲडमिशनसाठी नॉन ग्रेडला काही कॉलेजनं आता वायशीचं माझ्याकडे उदाहरण आहे की त्यांनी नॉन ग्रेडेड कॉलेजला 11वीला ॲडमिशन करत असताना त्यांनी 16000 एकमेका विद्यार्थ्यांकडे मागणी केलेली आहे. ही 16000 रुपये आताच अर्ध पैसे भरा अन्यथा ॲडमिशन मिळणार नाही अशा प्रकारचे विद्यार्थ्यांना ठासून सांगितलं जात आहे. त्याच पद्धतीनं शिवाजी कॉलेजला BA एक आमचा कार्यकर्ता ॲडमिशन घ्यायला गेला होता कार्यकर्ता मुलगा त्यालासुद्धा BA ॲडमिशन घेत असताना त्यालासुद्धा ॲडमिशन फी मागितली आणि ती ॲडमिशन फी म्हणजेच BA ॲडमिशन फीला जर त्यांनी 8-10000 रुपये मागितले म्हणजेच लॉकडाऊनच्या काळामधील विद्यार्थ्यांना कुठलं तरी शासन सांगतं फी घेऊ आकारू नका आणि कॉलेज मात्र ॲडमिशनच्या नावावरती नॉन ग्रेडच्या नावावरती ओपनच्या नावाखाली आणि ओपनच्या नावाखाली विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना लुटायचा प्रयत्न हा सुरू आहे. अत्यंत चुकीच्या पद्धतीनं कॉलेजचं प्रशासनसुद्धा वागत आहे. त्याचमुळे सातारा जिल्ह्यातील हे नावाजलेली कॉलेज आहेत YC कॉलेज आणि शिवाजी कॉलेज आणि याच कॉलेजमध्ये जर असं असेल तर सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी शिकायचं कुठं. एकंदरच आमची मागणी आहे कॉलेज प्रशासनाकडे. आम्ही काल निवेदन आपल्या शिक्षण अधिकारी राजेश क्षीरसागर यांनाही दिलेलं आहे आणि त्यात सांगितलेलं आहे की कॉलेजनं ॲडमिशन भरत असताना विद्यार्थ्यांना टप्पे करून द्यावे. ज्याच्याकडे पैसे नसतील त्याला त्याचे ॲडमिशन द्यावे आणि त्याला त्याच्या दिपाळीनंतर त्याच्याकडनं पैसे घेण्यात यावे अशा प्रकारची मागणी आम्ही माननीय शिक्षण अधिकारी केलेलं आहे आणि ते लवकरच म्हणले की आम्ही कॉलेज प्रशासनाशी बोलून घेतो आणि तरीसुद्धा रिपब्लिकन पक्ष येणाऱ्या काळामध्ये अनेक काही जरी अशी उदाहरणं आली विद्यार्थ्यांची अडवणूक झालेली दिसली तर विद्यार्थ्यांच्या
विद्यार्थ्यांच्या हितासाठी रिपब्लिकन पक्ष संबंधित कॉलेजच्या समोर गेटबंद आंदोलन करेल आणि कदाचित आम्हाला तिथं बोंब ठोकावी लागली तरी चालेल, कारण बोंबाबोंब आंदोलन केल्याशिवाय आम्हाला विद्यार्थ्यांना न्याय मिळणार नाही, कारण ओपनच्या विद्यार्थ्यांना 16 ते 17 हजार रुपये भरणे एक कदा शक्य नाही, कारण शिक्षण हे मूलभूत गरज आहे, परंतु हे पैसे नसतील तर अशा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी कॉलेज प्रशासनानं खेळू नये, एवढाच इशारा या निमित्तानं देतो आणि थांबतो.